पंढरपुरात धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या 6 दिवसांपासून राज्यव्यापी उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई पंढरपूरला आले होते. मात्र धनगर समाज आणि सरकारमधील मंत्री यांच्यातील ही चर्चा निष्फळ ठरली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत धनगर नेत्यांची आणि त्यासोबतच प्रतिनिधींची बैठक पार पडली. त्या बैठकीत काय घडलं ऐका. शंभूराज देसाई उपस्थित होते. तुमच्या अनेक मागण्या होत्या, मागण्या पूर्ण झाल्या का आणि तुम्ही समाधानी आहात? हे पहा, धनगर आरक्षणाचा प्रश्न गेल्या 85 वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्यासाठी अनेक आंदोलनं झालेली आहेत, अनेक उपोषणं झालेली आहेत. यापूर्वीच्या कुठल्याच बैठकांच्यामध्ये जे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी कधी झालेली आम्ही पाहिली नाही आणि म्हणून हा उपोषणाचा मार्ग जो आहे, आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागला. आजचा 7वा दिवस उपोषणाचा आहे, त्यांची प्रकृती ढासळलेली आहे. ह्या पार्श्वभूमीवरती सरकारने 2 मंत्री काल त्या ठिकाणी पाठवले होते आणि आज चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर समाजाचे सगळे नेते मंडळी आहेत, त्यामध्ये पडळकर असतील, आमचे महात्मे साहेब असतील, इथं सगळे कोर कमिटी जे आहेत, सगळे माझे आमदार सगळे ह्या आजच्या बैठकीमध्ये होते. आणि आजच्या बैठकीमध्ये सगळ्या नेत्यांनी मिळून आणि कोर कमिटी जी आहे उपोषणकर्त्यांची, त्यांच्या सगळ्यांची मागणी एकच होती की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला आता अंमलबजावणी पाहिजे. याच्यापेक्षा दुसरा कुठलाही निर्णय आम्हाला मान्य नसणार नाही. ते कोर्ट नाही, SLP नाही, अमकं नाही, तमकं नाही, फक्त आम्हाला हा जो धनगड जो विषय जो आहे तो आमच्या बोकांनी बसला गेल्या 4 पिढ्यापासून. आता सरकारनं भूमिका घेतलेली आहे की धनगड नावाची जमात अस्तित्वात नाहीच आहे, जी काय आहे ती फक्त धनगर आहे. मग आता धनगर जे आहे, धनगर आहे हे कायद्यानुसार सिद्ध झालेलं आहे. 5-6 कायदेच त्याच्यामध्ये धनगर लिहिलेला आहे आणि जो शिंदे समिती जी आहे तिचा अहवाल अजून यायचा बाकी आहे. तर शिंदे समितीचा अहवाल घेऊन हे जे कायदे जे आहेत ह्याच्यामध्ये धनगर शब्द आहे, त्यावर प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे, ह्या सगळ्याचा आधार घेऊन हा GR जो आहे तो GR ताबडतोब कसा इश्यू करायचा याच्याविषयी सगळ्यांचं एकमत त्या ठिकाणी झालेलं आहे. सरकारकडून त्या विषयी एक कमिटी जी आहे, समिती स्थापन केलेली आहे आणि येत्या 8 दिवसामध्ये हे सगळे कागदपत्राचं रेकॉर्ड घेऊन अशा प्रकारचा GR जो आहे तो शासनाकडून कसा निर्गमन करण्यात येईल याविषयी ही कमिटी येत्या 8 आठवड्याच्या आतमध्ये जो आहे हा निर्णय घेणार आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत आचारसंहिता लागायच्या आतमध्ये हा GR जो आहे हा GR हा आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पाहिजे अशी आग्रहाची मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे, सरकारने ती मान्य केलेली आहे. आता ही कमिटी जी आहे ही समिती आंदोलन करते आणि आमचे काही नेते मंडळी, त्यामध्ये पडळकर साहेब आहेत, मी आहे, त्या ठिकाणी बिरगळ आहेत, त्या ठिकाणी गोखणे आहेत, अशी एक 5-6 कमिटी. त्याचबरोबर सरकारचा एक प्रमुख अधिकारी जो आहे तो या ठिकाणी असणार आहे. आणि अशा प्रकारे ही समिती जी आहे ही समिती 8 दिवसाच्या आतमध्ये हा निर्णय जो आहे तो सरकारला कळवेल आणि तो निर्णय जो आहे तो सरकार 8 दिवसात घेणार आहे. आता प्रश्न उपोषणाचा जो आहे तो उपोषणकर्ते जे आहेत त्यांची प्रकृती खालावलेली आहे. आम्ही सगळे नेते मंडळी या ठिकाणी उद्या उपोषणकर्त्याशी झालेली जी काही चर्चा झालेली आहे ती सविस्तर चर्चा उपोषणकर्त्याशी चर्चा करून उद्या सकाळी 11:30 आम्ही सगळे उपोषणकर्त्यांकडे आम्ही जाणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करून उपोषणाचा जो आता जे स्थगित करण्याविषयी निर्णय जो आहे तो आम्ही उद्या उपोषणकर्त्याशी चर्चा करून तो निर्णय घेण्यात येईल. धन्यवाद. तुम्ही समाधानी आहात का आजच्या बैठकीनंतर? तुम्ही समाधानी आहात का? हे पहा, आजच्या बैठकीमध्ये मी एकटाच नाही तर आमचे सगळे नेते मंडळी जे आहेत ते सकारात्मक बैठक झाली म्हणून समाधान आहेत. पण जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही. बैठक समाधान झालेली आहे, त्याचा निर्णय आम्ही उद्या करत आहोत. त्याचा आम्ही निर्णय कसा आंदोलन पुढे ढकलायचं कसं करायचं त्या बाबतीत निर्णय जो आहे तो उद्या सकाळी आमचा येईल. आता पडळकर साहेब बोलतील. तर आजची बैठक समाधानकारक झाली पण GR निघेपर्यंत आम्ही संतुष्ट नाही असं नेत्यांनी सांगितलंय. बैठकीची माहिती उपोषणकर्त्यांना दिली जाणार आहे, त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल असं प्रकाश शेंडगे म्हणाले. दुसरीकडे मात्र या बैठकीनंतर उपोषणस्थळी निदर्शनं दिली गेली. सरकारने आरक्षणाचं गाजर दाखवल्याचा आरोपही या उपोषणकर्त्यांकडून दिला गेला आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय ठोस निर्णय घेतं का, जो शब्द धनगर समाजाला या बैठकीत दिला गेला आहे तो पाळला जातो का आणि हे उपोषण थांबतं का,
की या उपोषणाचा देखील उद्रेक होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच धनगर समाजाचं हे उपोषण सुरू आहे. याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.